Very good morning to all of you. As upon your sixth unit madle chapter number 4th, that is the human reproduction madle part 4 var alela aahe. Part 4 madhe apan kay shikonar aahe, kay abhyas karnar aahe, that is the menstrual cycle. Ya sandarbhat short madhe bagayche menstrual cycle, short madhe te MC mantat. Menstrual cycle kasa tayar hoto फीमेल मध्ये आणि त्याचे हॉर्मोनल चेंजेस काय आहे आणि ते युट्रस मध्ये काय काय बदल होतो, ओव्हरी मध्ये काय बदल होतो आणि एग कसं बाहेर पडतो, बाहेर पडलेले एगला पुन्हा काय होतो, हे असं डिटेल मध्ये आपण या मेनस्ट्रुअल सायकल मध्ये बघायचं. दॅट इज कॉमनली नोन एज द एमसी. मेनस्ट्रुअल सायकल हा शब्द का वापरतात, मेनस्ट्रुअल हा शब्द का वापरते, त्याचं कारण म्हणजे या सायकलच्या एंड मध्ये ब्लीडिंग होतो. हे सायकल पूर्ण झालंय तिथं ब्लीडिंग, ब्लड बाहेर येणार आहे, म्हणून त्याला मेनस्ट्रुअल म्हटलेलं आहे. सो द सायकल इज कॉल्ड मेनस्ट्रुअल सायकल बिकॉज द ब्लीडिंग. आणि जर ब्लड बाहेर येत नसेल तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, त्याला ईस्ट्रस सायकल म्हणायचं. ते मागं म्हटलेलं आहे ईस्ट्रस सायकल म्हणजे जे नॉन प्राइमेट ॲनिमल आहे. नॉन प्राइमेट, नॉन प्राइमेटले एक्झाम्पल नॉन प्राइमेट, नॉन प्राइमेटले एक्झाम्पल प्राइमेट सोडून जे आहे त्याला नॉन प्राइमेट म्हणायचं. सो व्हाट इज अ प्राइमेट? प्राइमेट म्हणजे मंकी, सॉरी मंकी, एप अँड मॅन, दीज थ्री, हा ग्रुप त्याला आपण प्राइमेट म्हणायचं. हे प्राइमेट सोडून, हे तीन सोडून बाकी सर्व प्लासेंडल ॲनिमल्स म्हणजे गाय, म्हशी किंवा गॉट, शीप, हे सगळं ते सर्व ते नॉन प्राइमेट ग्रुपमध्ये येणार आहे. हे नॉन प्राइमेट ग्रुप असेल तर त्याला ब्लड बाहेर येत नाही, म्हणून त्याला ईस्ट्रस सायकल म्हणतो आपण. ईस्ट्रस सायकल, ईस्ट्रस सायकल ऑर ओ सी, ईस्ट्रस सायकल म्हणायचं आहे. आणि ब्लड बाहेर येत असल्यामुळे मंकी, एप आणि मॅनमध्ये हे ब्लीडिंग होतो दर महिन्याला, त्याला आपण मेनस्ट्रुएशन म्हणतो. ब्लीडिंग होणे त्याला मेनस्ट्रुएशन म्हणायचं आहे, म्हणून ते सायकलला मेनस्ट्रुअल सायकल म्हणायचं. ओके, सो मेनस्ट्रुअल सायकल इज ऑपरेटिंग ओनली इन द प्राइमेट. लक्षात ठेवायचं आहे, नीटमध्ये प्रश्न विचारल्यानंतर उत्तर द्यायचं आहे. प्राइमेट, फक्त प्राइमेट. प्राइमेटमध्ये कोण कोण येणार आहे? मंकी, एप, एपमध्ये गिबन, ओरांगुटान, चिंपांझी, गरिल्ला, हे सगळे ते एपमध्ये येणार आहे. आणि आपण त्यामध्ये हे मेनस्ट्रुअल सायकल ऑपरेट होतो, एम सी ऑपरेट होतो, म्हणजे ब्लीडिंग होतो. आता हे मेनस्ट्रुअल सायकल किती दिवसाचं आहे? हे मेनस्ट्रुअल सायकल जनरली आपण 28 दिवसाचं म्हणतो आणि रेअरली ते 29 डेज. सो 28-29 डेज हे स्टेट बोर्डमध्ये ते 28 बरोबर दिलेलं आहे आणि एन सी आर टी पुस्तकामध्ये 28 किंवा 29 असं म्हटलेलं आहे. ओके, हे आवरेज आहे 28-29. हे प्लस मायनस 5, कमी 5 जास्त वगैरे असेल तर ते इरेग्युलर आहे, इरेग्युलर मेनस्ट्रुअल सायकल आहे. मूल न होण्याचे एक कारण म्हणजे हे सायकल प्रॉपर नसेल तर ते मूल होणार नाही. सो आधी मूल होत नसेल तर आधी काय करायचं, हे सायकल बरोबर तयार करून घ्यायचं, औषध वगैरे वापरून ते तयार करून घेणं. 28 दिवस 29 दिवस बरोबर बसले तिथून पुढे हे फर्टिलायझेशन किंवा मुलाचं वाढ वगैरे होतं. सो दॅट इज अ टोटल ड्युरेशन. 28-29 डेज इज द टोटल ड्युरेशन ऑफ द एम सी सायकल ऑर मेनस्ट्रुअल सायकल. आता हा 28 दिवस आपण डिवाईड केलेलं आहे, सर त्याला कसं डिवाईड केलेलं आहे? फर्स्ट टू फिफ्थ हा एक ग्रुप आहे, 1-5 सुरुवातीचे 1-5. नंतर 6-13 म्हणजे आपण 13 हे दुसरे एक स्टेज आहे, एक फेस आहे. आणि 14 हा एक थर्ड फेस आहे. आणि 15-28 डेज किंवा 29 डेज हे फोर्थ स्टेज आहे. असं हे 28 दिवसाला डिवाईड केलेलं आहे. फेस म्हणतो त्याला, फर्स्ट फेस, सेकंड फेस, थर्ड फेस आणि फोर्थ फेस. फर्स्ट फेस 1-5 दिवस, त्याला आपण मेनस्ट्रुअल फेस म्हणायचं. तिथं ब्लीडिंग होत असते असल्यामुळे त्याला मेनस्ट्रुअल फेस म्हणतो आपण, PHASE फेस स्टेज. आणि 6-13 दॅट इज नॉन एज द फॉलिक्युलर फेस, इट इज नॉन एज अ फॉलिक्युलर फेस, फॉलिक्युलर फेस म्हणायचं. आणि ऑर इट इज नॉन एज अ प्रोलिफरेशन फेस, काही पुस्तकामध्ये प्रोलिफरेशन फेस असं पण म्हणलेलं आहे, प्रोलिफरेशन फेस. फेस आता थर्ड फेस 14 डे, त्या दिवशी एग बाहेर पडणार आहे, म्हणून त्याला ओव्हुलेटरी फेस किंवा ओव्हुलेशन फेस म्हणायचं, ओव्हुलेशन. त्यानंतर 15-28 दिवस, त्यानंतरचे 15-28 दिवस, 28 म्हणजे किती, 15-16-17 असं मोजायचं, किती दिवस आहे बघायचं, 14 दिवस असणार, 13 दिवस असणार आहे. हा 13 डेज दॅट इज नॉन एज ए ल्युटियल फेस, ल्युटियल फेस, ल्युटियल फेस ऑर इट इज नॉन एज ए सेक्रेटरी फेस, सेक्रेटरी फेस.
luteal phase or secretory phase. So these are the different phase in the 28 days cycle, menstrual cycle मध्ये असे एकूण 1 2 3 4 phase असणार आहे. हे आधी पक्का करून घ्यायचं आहे. ह्या मेन्स्ट्रुअल सायकल अभ्यास करण्यासाठी आपण स्टेट बोर्ड पुस्तकाचा वापर करा. NCERT चे पुस्तक नंतर वापरायचं आहे. NCERT पुस्तक डायरेक्ट वापरले त्यातलं काही कळणार नाही. स्टेट बोर्ड पुस्तक जरा वाचून त्याचा कन्सेप्ट क्लिअर करून त्यानंतर NCERT चे पुस्तक वाचायचं, नाहीतर काहीच त्यातलं कळणार नाही. ओके, आणि त्याच्या आधी हिस्टॉलॉजी ऑफ द ओवरी, ओवरीचे हिस्टॉलॉजी जरा चांगले कळाले हे मेन्स्ट्रुअल सायकल काय नाही ते जिथे एक्सप्लेन करणार आहे. ते हिस्टॉलॉजीमध्ये काय काय झालेलं आहे आणि तर थोडं हॉर्मोनचं थोडं रिलेशन आहे, तो हॉर्मोनचं नाव घेणार आहे. हे दोन्ही एकत्र करून जर एक्सप्लेन केलं ते मेन्स्ट्रुअल सायकल होणार आहे. ओके, NCERTमध्ये अगदी ब्रीफ दिलेलं आहे, ते कन्सेप्ट क्लिअर होत नाही. ओके, आता बघायचं आहे मेन्स्ट्रुअल फेजमध्ये काय चेंजेस होतो आणि मेन्स्ट्रुअल फेज का होतो, ब्लिडिंग का होतो, आणि त्यानंतर फॉलिक्युलर फेज, ते फॉलिक्युलर फेज का म्हणतात किंवा प्रोलिफरेशन फेज का म्हणतात, आणि तिथं कुठले हॉर्मोन कमी होणार आहे, कुठले हॉर्मोन वाढणार आहे, नंतर ओव्युलेशन होतो, एका दिवसात ओव्युलेशन होणार आहे, 14 दिवस मिडल ऑफ द 14th day ओव्युलेशन होणार आहे. ओव्युलेशन कुठल्या हॉर्मोनमुळे होणार आहे, ते ओव्युलेशन झाल्यानंतर पुन्हा ते फॉलिकल काय होणार आहे, म्हणजे 15 ते 28 दिवसामध्ये ते फॉलिकल काय होणार आहे, जर प्रेग्नन्सी असेल तर ते कंडिशन वेगळं आहे, प्रेग्नन्सी नसेल तर कंडिशन वेगळं आहे. हे सगळं आपण हे 5 स्टेजमध्ये बघायचं. आधी बघूया आपण 1 ते 5, सॉरी 1st day to 5th day. या 28 दिवसामध्ये हे 1st day कधी म्हणायचं, आपण म्हणतो 1st to 5th day म्हणतो. दिस इज कॉल्ड मेन्स्ट्रुअल फेज म्हणतोय. ते 1st day कुठल्या डेला 1st day धरायचं आहे, मेन्स्ट्रुअल फेज. सर, 1st bleeding ज्या दिवशी होणार आहे त्याला आपण 1st day म्हणायचं. सर, सो 1st bleeding, 1st day म्हणजे 1st bleeding ते कमी असेल किंवा जास्त असेल ते बघायचं नाही, पण 1st bleeding ब्लड बाहेर आलेलं 1st day त्याला आपण 1st day म्हणायचं आहे. तिथून पुढे 5 दिवस ते राहणार आहे. सर, सुरुवातीला कदाचित जास्त असेल किंवा तेवढं कमी असेल, पुन्हा वाढणार आहे पुन्हा कमी असं 5 दिवसामध्ये ते कमी झाले पाहिजे. जर असं 8 दिवस 9 दिवस असं ते कंटिन्युअस होत असेल तर ते दवाखान्यामध्ये दाखवून ते ट्रीटमेंट घेतले पाहिजे. इरेग्युलर आहे, ठीक आहे. सो 1 ते 5 दिवस हे ब्लिडिंग राहणार आहे. सुरुवातीला 1st day जे ब्लिडिंग येतो त्याला 1st म्हणायचं, तिथून पुढे मोजायचं 1 2 3 4 असं मोजायचं. 5 दिवसात ते ब्लिडिंग थांबणारच आहे, थांबलेच पाहिजे, ठीक आहे. सो 1 ते 5 दिवस म्हणजे हे मेन्स्ट्रुअल फेज आहे. आता प्रश्न येतो, हे मेन्स्ट्रुअल फेज ब्लिडिंग का होतो, त्याचं काय कारण आहे ते बघायचं. आपले युट्रसमध्ये गर्भाशय, त्या गर्भाशयामध्ये दर महिना एक नवीन बाळ तयार होण्याची शक्यता आहे. सर, हा गर्भाशय आहे आणि इथं फॅलोपियन ट्यूब आहे, दोन्ही बाजूला फॅलोपियन ट्यूब जोडलेला आहे. दर महिना एक एका महिन्यात राईट साईडमध्ये एक तयार करतो आणि दुसऱ्या महिन्यात हे लेफ्ट साईडमधल्या ओव्हरीमध्ये एक तयार होणार आहे. दर महिने एक तयार होणारच आहे, ठीक आहे. लेफ्ट साईडमध्ये तयार झाले, पुढच्या महिन्यात राईट साईडमध्ये आणि पुन्हा लेफ्ट साईडमध्ये, असं दर महिना या ओव्हरीमध्ये एक तयार होतो आणि हा एग या फॅलोपियन ट्यूबमधून ते पुढं येणार आहे आणि पुढं येणारे एग हे फर्टिलाइज्ड एग आहे असं या युट्रसला वाटतंय. चला युट्रस समजून घेणार आहे. दर महिना एक फर्टिलाइज्ड एग येणार आहे. फर्टिलायझेशन कधी होणार आहे, इथं स्पर्म असेल तर फर्टिलायझेशन होणार आहे, स्पर्म नसेल तर फर्टिलायझेशन होणार नाही ना. मग ते युट्रसला माहीत नसतं येणारं एग फर्टिलाइज्ड आहे का अनफर्टिलाइज्ड आहे का, हे युट्रसला माहीत नसतं. त्यामुळे काय होतो, हे युट्रसच्या भिंतीमध्ये 3 ते 5 मिलीमीटर त्याचं थिकनेस वाढलेलं असतं, 3 ते 5. सर, नेहमी ते 1 सेंटीमीटरच असते, 3 ते 5 मिलीमीटर त्याच्या थिकनेस वाढलेलं असते, एन्डोमेट्रियमचं थिकनेस वाढलेलं असते. एन्डोमेट्रियमचं थिकनेस वाढत असताना तिथं ब्लड सप्लाय, भरपूर असं ब्लड सप्लाय होतो आणि त्याच्या आत ग्लायकोजन तयार करणारे ग्लँड तयार होतो, अनेक ग्रंथी तिथं तयार होतो आणि त्याच्या आतले वातावरण एकदम असं एक हरिकेनसारखं आहे किंवा ते एक असं एक तुफान आल्यानंतर कसं असतं असं वातावरण त्याच्या आत ते बिंदीमध्ये असणार आहे. सर, आपण घरामध्ये एखादा पाहुणे येणार म्हटलं तर ते आपण सगळं वस्तू व्यवस्थित ठेवतो आणि तोरण बांधते असं ते महत्त्वाचं असेल तर, किंवा ते अनेक प्रकारचे डेकोरेशन करतो, तसं इथं येणारं एक मुलगा एक मुलं तिथे येणार, एक एम्ब्रियो तिथे येणार म्हटलं तर फर्टिलाइज्ड एम्ब्रियो तिथे येणार असं हे युट्रसला वाटते आणि त्याचे स्वीकार करण्यासाठी ते येणारं ते एका प्रकारचे पाहुणे म्हणायचे, त्याला स्वीकार करण्यासाठी हे आतले बिंदीमध्ये इतकं तयारी झालं असतं, थिकनेस वाढलेलं असते, ब्लड सप्लाय वाढलेलं असते आणि रक्त धमनी किंवा तिथं ग्लँड अनेक प्रकारचे ग्लँडवर वाढलेलं असते आणि नियर अबाउट 3 to 5 मिलीमीटर त्याचं थिकनेस तिथं वाढलेलं असते, ठीक आहे. आता येणारं एक गाणं हे अनफर्टिलाइज्ड आहे, अनलकीले ते अनफर्टिलाइज्ड एक आहे. अनफर्टिलाइज्ड एक असेल तर काय होणार आहे,
हे वाढलेले 3 ते 5 मिलीमीटर ते कमी करायला पाहिजे. कमी करून ते आहे ते कंडिशनमध्ये आणायला पाहिजे. आहे ते कंडिशनमध्ये आणण्यासाठी इथं कट करणार आहे. इथं ॲक्च्युली त्याच्या बिंदीमध्ये असं कट करणार आहे. चाकू वापरून आपण पोटॅटोचं किंवा त्या बटाट्याचं साल कसं काढतो अशा पद्धतीनं एक पर्टिक्युलर हॉर्मोन तिथं तयार होणार आहे. हे हॉर्मोन वापरून हे कट करून घेणार आहे. कट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे बॉडीमध्ये कुठे कट असेल तर ब्लडनं कापलं तिथं ब्लड येतो. तसं इथं आतल्या बाजूला कट करणारमध्ये तिथं ब्लड येणार जे आहे हे ब्लड हे युट्रसमध्ये त्याचे आत असं साठणार आहे. असं गोळा करून ते मध्ये ते ठेवणार आहे. आणि त्याच्यामध्ये कोण असणार आहे हे अनफर्टिलाइज्ड एग पण त्यामध्ये असणार आहे. अनफर्टिलाइज्ड एग आता हे ब्लड बाहेर काढायला पाहिजे. ते नकोज आहे. ते ब्लड बाहेर काढण्यासाठी हे ट्यूब इथे सर्विक्स आहे. हे वेजेनल आहे. हे वेजेनल ओरिफाईसमधून हे ब्लड बाहेर काढतो. त्याला म्हणायचं मेनस्ट्रुएशन. हे पूर्ण होण्यासाठी हे पूर्ण साफ करून किंवा त्याचं 3 ते 5 मिलीमीटर वाढलेलं आहे हे कमी करून नॉर्मलमध्ये आणण्यासाठी किती दिवस लागणार आहे. 3 ते 5 दिवस लागणार आहे. 3 ते 5 दिवसामध्ये हे वाढलेलं थिकनेस जाडी ते कमी करून असं आणलेलं असं आणि त्याच्या बिंदीमध्ये भरपूर असं जखम दिसणार आपल्याला कारण ते कट केलेलं आहे. आणि रोज असं थोडं ब्लड 3 ते 4 ml ब्लड बाहेर जातो. हे सगळं ब्लड असं बाहेर काढून त्याच्या आत पूर्णपणे साफ करून ठेवतो. आता इथं काही नाहीच आहे. फक्त जखम त्या बिंदीमध्ये आणि वुंड भरपूर आहे कारण ते कट केलेलं आहे. त्यामुळे जखम भरपूर आहे. ते जखम भरून घेण्यासाठी पुन्हा वेळ लागणार आहे. ते वेळ म्हणजे पुढचे 6 to 13 म्हणजे 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 किती दिवस लागणार आहे. 8 दिवस लागणार आहे हे पूर्ण भरून घेण्यासाठी. आणि नंतर त्याच्या बिंदीचे नॉर्मल साईजमध्ये येण्यासाठी 13 दिवस लागतो. सध्या असं 13 डेज 8 दिवस 8 दिवसामध्ये ते पुन्हा तयार करून घेणार आहे. दॅट इज ते सेकंड स्टेज. सो फर्स्ट स्टेज 1 ते 5 दिवस त्याला मेन्स्ट्रुअल फेस म्हणतो. ते मेन्स्ट्रुअल फेसमध्ये ते ब्लिडिंग होणार आहे. आणि ते पुन्हा आपण विचार करायचं ते ब्लिडिंग कशामुळे झालेलं आहे. एक म्हणजे हा येणारा एग हा एग अनफर्टिलाइज्ड एग आहे. अनफर्टिलाइज्ड एग असल्यामुळे हे युट्रसमध्ये होणारे चेंजेस आहे. आता ते हॉर्मोनल चेंजेस काय आहे इथं बघा. हे डायग्राम बघायचं. दिस इज द एंडोमेट्रियम. हे आतले बिंद आहे. ते बिंद वाढलेलं आहे. ते कमी करायला लागले. कमी कट करून असं कमी करत हे 5 दिवसामध्ये ते कमी केलेलं आहे. पुन्हा जखम राहिलेलं आहे ते भरून घ्यायला पाहिजे. भरून घेण्यासाठी काय पाहिजे. नवीन सेल तयार व्हायला पाहिजे ना. ते नवीन सेल तयार होऊन ते असं वाढायला लागले. ते बिंदीमध्ये पुन्हा थिकनेस वाढायला लागले. हे कशामुळे झालेलं आहे. इथं 2 हॉर्मोन आहे. इथं एक LH हॉर्मोन आहे. FSH हॉर्मोन हे पिट्युटरीमध्ये तयार झालेले हॉर्मोन आहे. आणि खाली एक डायग्राम दाखवलं. ओव्हेरियन हॉर्मोन म्हणून एक डायग्राम दाखवलं आहे. तिथे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन आहे. मग बघा हे ब्लिडिंग ज्यावेळेला ब्लिडिंग होतो त्यावेळेला प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनचं प्रमाण फार कमी झालेलं आहे. प्रोजेस्ट्रॉन आणि ते एकदम कमीमध्ये आलेलं आहे. हे प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन का कमी झालं आहे याचं कारण म्हणजे LH हॉर्मोन कमी होतो. हा LH आहे. LH सुरुवातीला जास्त होते त्यावेळेला ते प्रोजेस्ट्रॉन जास्त होते. LH कमी व्हायला लागले प्रोजेस्ट्रॉन सुद्धा कमी होतं. म्हणजे प्रोजेस्ट्रॉन टिकवण्यासाठी LH हॉर्मोनची गरज आहे. म्हणजे हे ब्लिडिंग ज्यावेळेला होतो किंवा मेन्स्ट्रुअल पिरियड होतो त्यावेळेला LH हॉर्मोन कमी होणार आहे आणि प्रोजेस्ट्रॉन पण कमी होणार आहे. सर आणि त्यानंतर हे दोन्ही हॉर्मोन्स कमी झाले. प्रोजेस्ट्रॉन कमी झाले. LH पिट्युटरी हॉर्मोन आहे आणि प्रोजेस्ट्रॉन हे ओव्हरीमध्ये तयार झालेले हॉर्मोन आहे. हे दोन्ही हॉर्मोन तयार झाले. प्रेग्नन्सी मेंटेन करता येत नाही. प्रेग्नन्सी होणार नाही आणि त्यामुळे वाढलेलं थिकनेस कमी करायला पाहिजे. कमी करत असताना तिथे कट होतो. कट झाल्यानंतर ब्लड येतो. ब्लडने अनफर्टिलाइज्ड एग ते बाहेर फेकले जाते. त्याला आपण मेन्स्ट्रुअल फेस म्हणायचं. म्हणजे मेन्स्ट्रुअल फेसमध्ये फर्स्ट फेसमध्ये कुठले हॉर्मोनचे व्हेरिएशन झाले. प्रोजेस्ट्रॉन कमी झाले आणि LH हॉर्मोन कमी झाले. दोन्ही हॉर्मोन कमी झाले. हे दोन्ही हॉर्मोन कमी झाल्यावर पुन्हा पिट्युटरी ग्लँडमध्ये FSH हॉर्मोन म्हणून एक हॉर्मोन आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हे हॉर्मोन्स तयार होतो. ते हॉर्मोनचे प्रमाण वाढायला लागले. हे बघा असं वाढायला लागले. हे असं वाढायला लागलं. FSH हॉर्मोन हे माइटोजेनिक हॉर्मोन आहे. माइटोसिस तयार करणारे हॉर्मोन आहे. आणि त्यामुळे त्याच्या बिंदीमध्ये पुन्हा थिकनेस वाढणार आहे. थोडं हळू ते थिकनेस पुन्हा वाढायला लागले. सॉरी कमी केलेलं आहे. पुन्हा जखम भरून घेतलं आहे आणि पुन्हा त्याच्यात थिकनेस असं वाढायला लागलं आहे. त्याच्या आतमध्ये पुन्हा नवीन एक फर्टिलाइजर एग येणार असं समजून त्याचं थिकनेस पुन्हा वाढायला लागलं. ठीक आहे. असं ओव्हरीमध्ये होणार आहे. इव्हन ओव्हरीमध्ये काय होणार आहे. ओव्हरीमध्ये हॉर्मोन असं चेंजेस झाले. पिट्युटरीमध्ये हा चेंजेस झाले. युट्रसमध्ये असं चेंजेस झालेलं आहे. आता ओव्हरीमध्ये होणारे इव्हेंट तिथं फॉलिकल्स आहे. आपण हिस्टॉलॉजी व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. हिस्टॉलॉजीमध्ये हे सर्व पॉईंट एक्सप्लेन केलेलं आहे. फॉलिकल ते फॉलिकलचे वाढ व्हायला लागले. फॉलिकल्स इन्क्रीसिंग साईज अँड फायनली टू बिकम द मॅच्युअर फॉलिकल. हे मॅच्युअर फॉलिकल आपण काय म्हणायचं ग्राफियन फॉलिकल म्हणायचं. असं ग्राफियन फॉलिकल तयार झालं आहे. ज्यावेळेला ते फॉलिकल मॅच्युअर होतो ग्राफियन फॉलिकल तयार होतो तोपर्यंत हे 13 दिवसाकडे आलं असं. 6th टू
13, that means 8 days. 8 दिवसामध्ये हे ग्राफियन पॉलिकल वेल मॅच्युअर्ड पॉलिकल तयार होतो. दॅट इज द सेकंड फेज. सेकंड फेज इज नोन एज द सेकंड फेजला आपण काय नाव दिले, फॉलिक्युलर फेज नाव दिलेलं आहे. फर्स्ट फेजला मेनस्ट्रुअल फेज, सेकंड फेज फॉलिक्युलर फेज. व्हाय इट इज कॉल्ड फॉलिक्युलर फेज? Follicular phase. It is called follicular phase because the follicle size is increasing. Number is also increasing. सुरुवातीला एकच लेअर फॉलिकल असणार आहे, इथं 5 ते 6 लेअर फॉलिकल तयार होणार आहे आणि पुन्हा ती काय एक्सटर्नल, ती काय इंटर्नल तयार होणार आहे. जुना पेल्युसिड, कोरोना रेडिएटा असं त्याच्या ते फॉलिकलचं वाढ होऊन ते एग वेल मॅच्युअर्ड एग तयार होतं, त्याला आपण ग्राफियन फॉलिकल म्हणायचं. हे ग्राफियन फॉलिकल तयार होण्याचे स्टेज हे नंबर सेकंड, दिस इज द फर्स्ट स्टेज. नंबर सेकंड स्टेजमध्ये हे ग्राफियन फॉलिकल तयार झाले. ग्राफियन, GRAFIA, ग्राफियन फॉलिकल तयार झाले. दॅट इज ते, त्याला एकूण किती दिवस लागणार आहे? 8 दिवस लागणार आहे. दॅट इज ते 6th to 13th day. आता 14th दिवस आपण पोचलेलो आहे. 14th day एक महत्त्वाचे हॉर्मोन, दॅट इज द LH हॉर्मोन, इतकं पीकमध्ये येणार आहे. सर्ज, इट इज नॉन ए सर्ज. असं बारडीने ओतल्यासारखं हे LH हॉर्मोन आपल्या ते फिमेलचं, त्या मुलीचं शरीरामध्ये, ब्लडमध्ये LH हॉर्मोनचं प्रमाण इतकं वाढणार आहे. आणि दिस LH हॉर्मोन हेल्पिंग फॉर द ब्रेकिंग ऑफ द ग्राफियन फॉलिकल. ग्राफियन फॉलिकल ब्रेक होतो, इथं ब्रेक होणार आहे. हे बघ, इथं ब्रेक दाखवलेलं आहे. आणि ओव्हरीच्या बिंदीमध्ये सुद्धा ते कट होणार आहे आणि तिथून ते एग बाहेर पडतो. त्याला म्हणायचं ओव्हुलेशन, म्हणजे थर्ड स्टेज, दॅट इज नॉन एज द ओव्हुलेशन. कधी होणार ओव्हुलेशन? 14th day. ऑन द 14th day एग विल कमिंग आउटसाइड, दॅट इज नॉन एज ए ओव्हुलेशन. आता ओव्हुलेशन झाले, ओव्हुलेशन झाल्यानंतर पुन्हा फोर्थ स्टेज, लास्ट स्टेज, दॅट इज नॉन एज द ल्युटियल फेस. इट इज कॉल्ड ल्युटियल फेस, ऑर इट इज कॉल्ड ल्युटियल फेस ऑल्सो कॉल्ड सेक्रेटरी फेस. सेक्रेटरी फेस. सो वाय इट इज कॉल्ड ल्युटियल फेस ऑर सेक्रेटरी फेस? आता एकदा एग बाहेर पडल्यानंतर, एग बाहेर पडलेला आहे, एग बाहेर पडल्यानंतर ओव्हरीमध्ये काय शिल्लक राहणार आहे? एम्प्टी फॉलिकल शिल्लक राहणार आहे. दिस एम्प्टी फॉलिकल इज ग्रोईंग अँड इट रिमेनिंग एज अ व्हाईट पॅच. व्हाईट, सॉरी, येलो पॅच, येलो कलरमध्ये राहणार आहे. दॅट इज नॉन एज अ कॉर्पस ल्युटियम. आणि हे कॉर्पस ल्युटियम एक हॉर्मोन तयार करतो, दॅट हॉर्मोन इज द प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन. हे प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन आता वाढायला लागले, सर, प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन वाढायला लागले. LH हॉर्मोन पुन्हा कमी होतो आणि त्याच्याबरोबर इस्ट्रोजन हॉर्मोनसुद्धा वाढतात, प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजन. प्रोजेस्ट्रॉन हेल्पिंग फॉर द मेंटेनिंग ऑफ द थिकनेस ऑफ द एंडोमेट्रियम. आता एंडोमेट्रियमचं थिकनेस वाढलेलं आहे, हे थिकनेस मेंटेन करणारं कोण आहे? प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन आहे. सो प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन इज नॉन एज अ प्रेग्नन्सी हॉर्मोन. म्हणजे ते प्रेग्नन्सी टिकवण्यासाठी ते प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोनचं गरज आहे आणि एंडोमेट्रियमचं थिकनेस आहे तसं मेंटेन करण्यासाठी प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन पाहिजे. सो प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन कोण तयार करणार? हे कॉर्पस ल्युटियम तयार करणार आहे. कॉर्पस ल्युटियम 3 महिनेपर्यंत, प्रेग्नन्सीचे 9 महिना, त्यातले 3 महिनेपर्यंत हे प्रोजेस्ट्रॉन हे कॉर्पस ल्युटियम कंटिन्युअसली तयार करत राहणार आहे. आणि चौथं, म्हणजे 3rd महिना पूर्ण झाले, 4th मंथमध्ये तिथे एक स्ट्रक्चर प्लासंडा म्हणून एक स्ट्रक्चर तयार होतो. इथं मध्ये ते बाळ आणि इथं प्लासंडा, या ठिकाणी प्लासंडा तयार होतो. हे प्लासंडा एकदा तयार झाले, प्लासंडा एक हॉर्मोन तयार करणार आहे. त्या हॉर्मोन इज द ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन, HCG. ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन हॉर्मोण, HCG हॉर्मोण. HCG हॉर्मोण तयार होतो. हा HCG हॉर्मोण हेल्पिंग टू मेंटेन द LH लेवल. हा LH लेवल मेंटेन करण्यासाठी HCH हॉर्मोनचं गरज आहे, किंवा LH हॉर्मोन मेंटेनिंग द HCG हॉर्मोन तयार करतो. आणि हा HCG प्रोजेस्ट्रॉनचं काम घेणार आहे आणि ते बाळाचं वाढ तिथं होणार, जर फर्टिलाइज्ड झालं असेल तर. दोन कंडिशन आहे फर्टिलाइज्ड ल्युटियल फेजमध्ये, दोन कंडिशन आहे. एक फर्टिलायझेशन झालं तर, फर्टिलाइज्ड एग फर्टिलाइज्ड, आणि नो फर्टिलायझेशन, एग फर्टिलायझेशनमध्ये भाग नाही घेतलं तर नो फर्टिलायझेशन. म्हणजे तिथं स्पर्म आहे का नाही त्याच्यावर असते ते. सर, एग बाहेर पडले आणि पुढचं स्टेज ल्युटियल फेज. ल्युटियल फेजमध्ये एग फर्टिलाइज्ड जर झालं असेल तर ते कॉर्पस ल्युटियम आहे तसं राहतो 3 महिना. नंतर प्लासंडा तयार होतो आणि प्लासंडा पुन्हा HCG तयार करणार आहे, ह्युमन कोरिओनिक गोनाडोट्रोपिन, आणि प्रेग्नन्सी टिकवण्यासाठी ते मदत करतो. ते 9 महिन्यापर्यंत HCG तयार करत राहणार आहे, ते प्रेग्नन्सी टिकवणार आहे. आणि 9 मंथ आणि 10 दिवस झाल्यानंतर पुन्हा डिलिव्हरी होतो. आणि सपोज हे फर्टिलायझेशन नाही झालं, नो फर्टिलायझेशन, मग काय होणार आहे? फर्टिलायझेशन नसेल तर काय होणार आहे? हे कॉर्पस ल्युटियम आहे तसं राहणार नाही. कॉर्पस ल्युटियम तिथं एकदम ड्राई होणार आहे. ड्राई होऊन तिथं कॉर्पस आल्बिकान्स, एकदम सुकलेलं आहे, कॉर्पस आल्बिकान्स तयार होतो. कॉर्पस आल्बिकान्स म्हणजे कॉर्पस आल्बिकान्स.
हे कॉर्पस आल्बिकानसह ईस्ट्रो प्रोजेस्ट्रॉन तयार करू शकत नाही, फक्त कॉर्पस लुटियम प्रोजेस्ट्रॉन तयार करणार आहे. आणि कॉर्पस लुटियम जर नसेल तर कॉर्पस आल्बिकान्स तयार झालं आहे, प्रोजेस्ट्रॉन तयार होत नाही. जर प्रोजेस्ट्रॉन तयार नाही झालं आहे, हे थिकनेस मेंटेन करता येत नाही. हे थिकनेस एंडोमेट्रियमचं थिकनेस आणि गर्भाशयाचं आतलं थिकनेस हे मेंटेन होणार नाही. हे मेंटेन होत नसेल तर तिथं प्रेग्नन्सी नाही टिकणार आहे. आणि प्रेग्नन्सी नाही टिकले तिथं ब्लिडिंग होणार आहे. म्हणजे ब्लिडिंगचे मेन कारण कोण आहे? प्रोजेस्ट्रॉन हॉर्मोन आहे. मग कॉर्पस आल्बिकानस नॉट प्रोड्युसिंग द प्रोजेस्ट्रॉन, सो तिथं कट करणार, ते आतले ते वाढलेलं थिकनेस पुन्हा कट करणार आहे आणि तिथं मेनसस किंवा ब्लिडिंग होणार आहे. म्हणजे नवीन सायकल तिथं सुरुवात होतो. सर, म्हणजे नो फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन नाही झालं तर सायकल फर्स्ट सायकलमध्ये येणार आहे. 1 ते 5 दिवस ब्लिडिंग, पुन्हा फॉलिक्युलर फेस, ओव्हुलेशन, ल्यूटियल फेस. जर फर्टिलायझेशन झालंय 9 महिने ते टिकणार आहे आणि तिथं प्रेग्नन्सी होणार आहे, मुलाचं डिलिव्हरी होणार आहे. नाही फर्टिलायझेशन झालं पुन्हा याचा थिकनेस कमी करतो आणि नवीन सायकल, नवीन ब्लिडिंग स्टेज सुरुवात होतो. सो दॅट इज द मेनस्ट्रुअल सायकल. असं मेनस्ट्रुअल सायकल एकूण 4 स्टेजमध्ये ते पूर्ण होतो. हे हॉर्मोनल चेंजेस आहे सर्व डिटेलमध्ये. अगदी आधी हिस्टॉलॉजी बघायचं, हिस्टॉलॉजी पक्का झाल्याशिवाय हे मेनस्ट्रुअल सायकल पक्का होणार नाही. कारण तिथं जे सांगितलेलं आहे तेच इथे एक्सप्लेन करणार आहे. फक्त इथं हॉर्मोनचे व्हेरिएशन काय काय होतो आणि एंडोमेट्रीमध्ये काय चेंज आहे, हा एंडोमेट्रीमध्ये गर्भाशयामध्ये होणारे चेंज आणि हे अंडाशयामध्ये ते ओव्हरीमध्ये होणारे चेंज आणि ओव्हरीमध्ये होणारे ते एग कसं बदलते हे हॉर्मोनल चेंजेस आणि पिट्युटरी ग्लँडमध्ये काय चेंजेस होतो, असं 1, 2, 3, 4 डायग्राम एका डायग्राममध्ये एनसीईआरटी पुस्तकामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो दॅट इज कॉल्ड मेनस्ट्रुअल सायकल. आज आपण मेनस्ट्रुअल सायकल बघितलं. हे मेनस्ट्रुअल सायकल डिटेलमध्ये जरा अभ्यास करा. ओके, आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण ह्यानंतर काय होणार आहे, प्रेग्नन्सी सुरू झाले असं समजून आपण पुढे जाणार आहे. सर, हे नाही बघणार आहे, नो फर्टिलायझेशन बघणार नाही. फर्टिलायझेशन झाले तिथं जायगोट तयार झाले. आता जायगोटचं वाढ आणि ते मुलामध्ये कसं कन्वर्ट होतो आणि डिलिव्हरीपर्यंत आपण बघायचं. उद्या आपण पोस्ट फर्टिलायझेशन, हे प्री फर्टिलायझेशन आहे, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजे त्यामध्ये क्लिवेज येणार आहे, ब्लास्टुलेशन येणार आहे, गॅस्टुलेशन येणार आहे आणि ऑर्गॅनोजेनिक एवढं नाही. सर, हे सगळं डिटेलमध्ये आपण बघायचं. डिलिव्हरी कसं होतो ते बघायचं. ओके.